नालासोपारामध्ये राहणाऱ्या सूर्यभान यादवनी नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत देशात 488 क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. नालासोपारामधून IAS होण्याचा मान त्यांनी मिळवला असून त्याचे सर्व स्तरातून सध्या कौतुक होत आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर व नालासोपाराचे आमदार क्षितिश ठाकूर यांनी सूर्यभान यादव याचे कौतुक केले आहे. विरार येथील कार्यालयात सूर्यभान यादव यांनी आमदार ठाकूरांची शनिवारी संध्याकाळी भेट घेतली. नागरी लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत 761 उमेदवारांनी यश प्राप्त केले असून ते महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही मोठे यश संपादन केले आहे. यात नालासोपारा येथील सूर्यभान यादव या विद्यार्थ्यांनी 488 रँक मिळवून UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण वसईतून त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. नागरी लोकसेवा आयोग 2020 मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून 263 तर आर्थिक मागास प्रवर्गातून 86 अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जातीमधून 122 अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.